महाराष्ट्रामध्ये खूप आवडीने खाल्ली जाणारी अतिशय चविष्ट थाळी म्हणजे पुरणपोळीची थाळी हे संपूर्ण पदार्थ या पुरणपोळीच्या थाळीमध्ये बनतात आणि ही पुरणपोळी थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे नमस्कार मी देवकन्या नवीन एक्सन रेसिपी या चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत यामधले सर्व पदार्थ आपण बनवत आहोत त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होईल अगदी दहा मिनटाचाच आहे संपूर्ण पहा चला तर आपण वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया पुरणपोळीसाठी चण्याची डाळ आवश्यक असते त्यासाठी इथे मी एक वाटी चण्याची डाळ म्हणजेच दोनशे ग्रॅम वजनीप्रमाणे ही घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला इथे कुकर घेतलेला आहे मी त्यासाठी जेवढी डाळ आहे एक वाटी त्याच्या चौपट आपण पाणी टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये खाण्याचा सोडा थोडासा टाकायचा आहे कारण यामुळे आपली डाळ ही लवकर शिजली जाते आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला चार ते पाच सिट्ट्या घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे सर्व पदार्थ बनवायचे आहेत थोडासा वेळ जास्त लागणार आहे कमीत कमी वेळेमध्ये मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आपल्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण पाहूयात डाळ शिजली का मस्त अशी ही डाळ शिजलेली आहे त्यासाठी एका चमच्यामध्ये घेऊन आपल्याला हे चेक करायचं आहे डाळ शिजली का नाही ते आपली मस्त अशी डाळ शिजलेली आहे पुरणपोळी ही आपण गुळाची नेहमी बनवत असतो आज आपण ही थोडीशी वेगळी म्हणजेच आपण यामध्ये साखर टाकून ही पुरणपोळी बनवणार आहोत गोड पुरणपोळीसोबत थोडीशी आपल्याला कट आमटी बनवायची आहे ती देखील ह्याच डाळीपासून बनवायची त्यासाठी थोडीशी डाळ काढून ठेवलेली आहे इथे एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि आपण तेवढी साखर देखील टाकणार आहोत पण इथे आपण थोडीशी डाळ शिजलेली काढून ठेवलेली आहे म्हणून साखर देखील एक वाटीला थोडीशी कमी टाकणार आहोत आणि ही साखर टाकून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं आहे साखर टाकल्यानंतर आपल्याला मंद गॅसवर पंधरा ते वीस मिनटं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या अशा पद्धतीचं तयार होतं यामध्ये पाण्याचा अंश जरा देखील राहिलेला नाही आणि हे आपलं वाटण्यासाठी तयार झालेलं आहे यामध्ये फ्लेवरसाठी थोडीशी वेलची टाकतो आहे आपण आणि त्यानंतर सुंठ आणि थोडंसं जायफळ यामुळे आपल्या पुरणाला खूप छान चव येणार आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल आणि हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे इथे आपण पुरणालाच खूप वेळ दिलेला आहे कारण पुरण जर परफेक्ट झालं तर आपली पुरणपोळी चांगली होणार आहे त्यासाठी आणि पुरणगळाच्या चाळणीने हे आपण हे पुरण गाळून घेतो यामध्ये पुरण वाटण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या साहित्याचा वापर करू शकता त्यामध्ये पुरणगाळाची चाळण किंवा यंत्र किंवा पाटावर वंटा हे देखील साधन वापरलं तरी चालतं जे तुमच्याकडे आहे ते वापरा आणि इथे आपण एका ग्लासाच्या किंवा वाटीच्या सहाय्याने अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे इथे आपल्याला पुरण हे गरमच वाटून घ्यायचं आहे कारण थंड झाल्यानंतर थोडासा वाटायला त्रास होतो आणि हे पंधरा मिनटात वाटून हे आपलं तयार होतं अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मस्त असं हे आपलं पुरण तयार आहे पुरण वाटून झाल्यानंतर त्याच चाळणीने आपल्याला आपण जे कट आमटीसाठी डाळ ठेवलेली होती सुक्की ती वाटून घ्यायची आहे जर डाळीमधलं पाणी जरी असेल तरी अगदी उत्तम त्याची देखील कट आमटी खूप छान लागते आणि अशा पद्धतीने पाणी टाकून पटकन वाटून घ्या पुरण थंड होईपर्यंत इथे मी त्याच कुकरमध्ये एक प्लेट तांदूळ आणि पाणी टाकून भात शिजवून घेत आहे त्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे आणि हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत निवडून घेतलेले आहेत आणि यामध्ये थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी घालून याच्या आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हे भात शिजेपर्यंत आपण इकडे कट आमटीसाठी वाटण्याची तयारी करतोय त्यासाठी इथे मी एक कांदा आणि खोबरं भाजून घेत आहे यामुळे आमटीला अगदी छान चव येते आणि हे थोडंसं थंड झालं की आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे इकडे आपल्या कुकरच्या देखील दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भात आपला तयार आहे आपल्याला संपूर्ण थाळी बनवायची आहे आणि प्रत्येक प्रोसेस ही मी यामध्ये सांगितलेली आहे वाटण्यासाठी आपल्याला आपण भाजलेला कांदा घ्यायचा आहे कापून त्यानंतर खोबरं देखील त्याचे काप करून घ्यायचे आहे त्यानंतर लसूण थोडासा चवीनुसार त्यामध्ये थोडंसं जिरं टाकतो आहे आणि हे आपल्याला सुकं वाटून घ्यायचं आहे यामध्ये पाणी टाकायचं नाही आता बनवूयात आमटी त्यासाठी ते मी आवश्यकतेनुसार तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता आणि आपण जे वाटलेलं वाटण आहे ते चांगलं परतून घ्यायचं आहे खमंग असं तेल सुटेपर्यंत हे मिश्रण आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे त्यासाठी इथे मी काळा मसाल्याचा वापर करत आहे इथे मी एक चमचा काळा मसाला त्यानंतर अर्धा चमचा थोडासा गरम मसाला टाकते आणि हे मिश्रण परतून घ्यायचं आहे जास्त मसाले ॲड करायची गरज नाही <coughs> आणि हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं डाळीचं मिश्रण होतं ते यामध्ये टाकतो आहे आणि हे आपली कट आमटी उकळल्यानंतर तयार होईल त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर राहिलेली आहे ती देखील आपण यामध्ये टाकून घेतो आहे आमटी उकळली की आपली ही आमटी आम तयार होईल त्यानंतर दुसरीकडे आपण तेल टापत ठेवूयात कारण आपल्याला भजी बनवायची आहेत मस्त मिरची भजी बनवायची आहे त्यासाठी इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं वा आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद चवीनुसार मीठ खाण्याचा सोडा थोडासा टाकायचा आहे आपल्याला जिरं देखील टाकलेलं आहे मी आणि लसूण यामध्ये कांदा वगैरे काहीही टाकायचं नाही कारण मिरची भजी बनवायची आहेत आपल्याला त्याच्यासाठी कांदा नसतो नेहमी बनवतो तसंच बॅटर बनवायचं आहे आणि इकडे आपलं तेल देखील तापलेलं आहे त्यामध्ये मी थोडेसे पापड तळून घेते सुरुवातीला कारण भजी तळल्यानंतर पापड ही चांगली तळली जात नाही म्हणून सुरुवातीला कधीही पापड कुरडई असेल तर ते तळून घेतलं तर अगदी उत्तम त्यामध्येच मी वर्षभर कुरड्या बनवून ठेवते कधीही तळण्यासाठी त्यातलीच कुरडई देखील आपण तळून घेतो यामध्येच घरीच बनवलेल्या कुरड्या आहेत ह्या मी याचा व्हिडिओ देखील माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही नक्की बघा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते तिथे जाऊन बघा आणि शेवटी आपल्याला मिरची भजी काढायची आहेत त्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मध्यभागी त्याला कापून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि त्यामध्ये मीठ भरायचं आहे जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही बिया देखील काढू शकता आणि त्यामध्ये मीठ भरू शकता अजिबात तिखट लागत नाही आणि अशा पद्धतीने ह्या मिरच्या टाकून आपल्याला ह्या बेसनमध्ये बुडवून तळायच्या आहेत ह्या मिरच्या मी मध्यभागी कापल्यामुळे आपल्या अंगावर देखील उडण्याची शक्यता कमी असते आणि अशा पद्धतीने हे आपल्याला तळायचे आहे तेल जरासं कमी झालेलं आहे त्याच्यामुळे ह्या अशा चपट्या पद्धतीच्या होतात आणि ह्या तळून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपला शेवटचा पदार्थ राहिला आहे तो म्हणजे पुरणपोळी बनवायचा आणि त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ चिमुडभर हळद कारण त्यामुळे आपल्या पुरणपोळीला चांगला कलर येतो आणि थोडीशी पुरणपोळी मऊ आणि लुसलुसित होण्यासाठी थोडंसं तेल देखील टाकलेलं आहे एक पळी आणि हे अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण चपातीचं पीठ मळतो तस त्याच पद्धतीने थोडंसं मऊ करायचं असतं गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने अर्धा तासानंतर आपण ही पुरणपोळी बनवायला घेत आहोत पीठ मळल्यानंतर परफेक्ट <kart> जर पुरणपोळी बनवायची असेल तर काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात पहिली म्हणजे पुरण हे चांगलं व्हायला पाहिजे पुरण जर आपलं चांगलं झालं तरच पुरणपोळी आपली चांगली होणार पुर आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसाच कमी पुरणाचा गोळा घ्यायचा आहे म्हणजे आपली पुरणपोळी ही चांगल्या प्रकारे होईल आणि फुटण्याची शक्यता देखील कमी असते अशा पद्धतीने हा गोळा करून घ्यायचा आहे वरती थोडंसं दाबून अशा पद्धतीने आपल्याला लाटायचं आहे थोडीशी पुरणपोळी लाटल्यानंतर ती आपल्याला पलटून परत लाटायची आहे कारण पुरणपोळी ही जर एकाच बाजूने लाटली तर आपली एकाच बाजूने जाडसर पुरणपोळी होईल आणि दुसऱ्या बाजूने अगदी पातळ होईल दोन्ही बाजूनी सारखी होण्यासाठी अशा पद्धतीने पलटी करून आपल्याला पुरणपोळी लाटायची आहे आणि पुरण जर पातळ झालं त्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश राहिला तर आपली पुरणपोळी ही लगेच फुटली जाते लाटतानाच त्याचं पुरण बाहेर येतं म्हणून काळजी घ्या शक्यतो आणि अशा पद्धतीने आपली पुरणपोळी तयार आहे यावरती तुम्ही तेल किंवा तूप टाकून याला भाजून घ्यायचं आहे भाजताना कधी ही पुरणपोळी तव्यावर टाकली की लगेच गॅस फुल करायचा आहे कमी गॅस केला तर पुरणपोळी कडक होते म्हणून गॅस फुल करूनच भाजायची आणि मस्त लुसलुसित पुरणपोळी आपली तयार आहे त्यानंतर आणखीन एक लाटून आपण भाजून घेतो आहे पुरणपोळी अगदी दहाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पुरणपोळी थाळी बनवलेली आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीची होळी आलेली आहे त्यानिमित्ताने ही, ही पुरणपोळी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा त्या शेजारील घंटीचं बटन देखील दाबा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल आणि सबस्क्राईब करणं हे मोफत असतं त्यामुळे करायला काही हरकत नाही आणि ही संपूर्ण पुरणपोळी थाळी आपली आज तयार आहे आणि पुन्हा भेटूया एका नवीन सह व्हिडिओसह केकसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर